कुशावडी येथे माजी आमदार सुभाष साबणे आणि सरपंच तारकेश्वरी हिंगोले यांचा सन्मान। पोटनिवडणुकीकरता शिवसेनेकडे उमेदवारी अर्ज मागणार माजी आमदार सुभाष साबणे यांचं वक्तव्य। देगलूर बिरोली विधानसभेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना राष्ट्रकूट संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाल्याबद्दल कुशावडी ग्रामस्थाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर कुशावडी येथील सरपंच तारकेश्वरी तानाजी हिंगोले यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचेही सन्मान करण्यात आले। याप्रसंगी माजी आमदार सुभाष साबणे यांनी आपल्या विविध कामासंबंधी आठवण करून दिली। ते म्हणाले की मी आमदार असताना अनेक गावांना रस्ते, पाणीपुरवठा, शेतकऱ्यांना पीक विमा असे विविध कामे केली असून यापुढेही मी जनतेच्या कल्याणासाठी सदैव अविरतपणे कार्य करत राहीन असेही ते याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले। आमचे प्रतिनिधी देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारल्यास माजी आमदार साबणे यांनी म्हणाले की मी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून शिवसेना प्रमुखाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे असेही ते म्हणाले। अतिशय महत्त्वाचं पुरस्कार या ठिकाणी मिळालेलं आहे, तुम्हाला गौरव प्राप्त झालेला आहे, तर या अनुषंगाने आपण काय प्रतिक्रिया? राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने विधानसभा आणि विधान परिषदेच्या उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण यासाठी हा पुरस्कार दिला जातो। तर मराठवाड्यातून हा मारा पुरस्कार उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार राष्ट्रकुल संसदीय मंडळ शाखा महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार मला विधिमंडळामध्ये आता कोरोनाची महामारीची परिस्थिती असले का साध्या समारंभामध्ये या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय आमदार उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते हा पुरस्कार मला देण्यात आला। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सार्वजनिक जीवनामध्ये हा पुरस्कार म्हणजे आमच्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे। मी हा पुरस्कार जे आम्ही विधिमंडळामध्ये आम्ही जे प्रश्न मांडतो, भाषण करतो, आपलं जे वर्तन आहे विधिमंडळातलं, या सर्व गोष्टीचं त्या ठिकाणी मूल्यमापन होते, त्यावरती हा पुरस्कार विधिमंडळातून दिला जातो। तो पुरस्कार मला या ठिकाणी मिळाला, तो पुरस्कार मी माझ्या मतदारसंघातील माझे सर्व कार्यकर्ते, माझी सर्व जनता यांना हा पुरस्कार मी समर्पित केला। तर गेल्या निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला होता, परंतु सर्व शिवसैनिकांची आता ही भावना आहे की पुन्हा साबणे यांनाच आपण निवडून द्यायची ही भावना निर्माण होते। तर या अनुषंगानं आता शिवसेना तर हा मित्रपक्षात आहे, तर आपली काय भूमिका असणार आहे? बघा, राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आमची तीन पक्षाचं एकत्र सरकार आहे। मी 2019 शिवसेनेचा बी फॉर्मवरती एबी फॉर्मवरती मी इथं निवडणूक लढवलोय। मी माझ्या पक्षाकडे माझी उमेदवारी मी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख तथा ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना मी माझी उमेदवारी पक्षाकडे मागणार आहे। पक्ष जे निर्णय घेईल त्यावरती सर्व अवलंबून आहे। जर समजा आता डब्ल्यूबीडब्ल्यू पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला जर उमेदवारी दिली गेली तर आपण पुढील प्रक्रिया काय करणार आहात? अजून निवडणुकीची आचारसंहिता ह्या ठिकाणी लागलेली नाही। आज आपण लोक मतदारसंघामध्ये ढगफुटीसारखा प्रकार झालाय, शेतकरी अडचणीमध्ये आहेत, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मी गावोगाव जातो, भेटी घेतोय। कालच माझी कृषी मंत्री आदरणीय दादा भुसे यांच्याशी फोनवरून वार्ता झाली, मला निवेदन पाठवायला सांगितले, सरसकट पंचनामे व्हावीत ही भूमिका ह्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांची आहे। सर, जनतेकडून विशेषतः शिवसैनिकांकडून साबणे साहेब यांना थांबणारच आहे, जर तिकीट नाही भेटलं तरी आम्ही अपेक्षा म्हणून सुद्धा आम्ही निवडून आणू असं शिवसैनिकांच्या माध्यमातून एक विचारधारा समोर येते, तर या संदर्भात काय व्यक्त करा? माझी आपल्याला एक विनंती असेल की आपण शिवसैनिकाला जर हा प्रश्न विचारला तर माझ्यापेक्षा चांगलं सांगू शकतो।
तर आपली काय भूमिका असणार आहे? मी माझ्या पक्षासोबत मी आहे, शिवसेनेसोबत आहे, शिवसैनिक आहे, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांची जी भूमिका माझी होती. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर व माजी उपसरपंच कुशावडी रणजित हिंगोल यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्याम पटेल यांनी भूषविले. यावेळी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम साबणे, युवा सेना तालुकाध्यक्ष सचिन पाटील किनीकर, माजी तालुका अध्यक्ष अवधूत मामा भारती, तालुका उपप्रमुख जयसिंग पाटील कोसंबे, संदीप पाटील, ज्ञानेश्वर बनवरे, आनंद कोसंबे, कुशावडीचे चेअरमन माधव पाटील हिंगोले, शाखा प्रमुख रणजित हिंगोले, तंटामुक्त समिती अध्यक्ष माधव पाटील हिंगोले, हनुमंत कोसंबे, तानाजी हिंगोले, बालाजी डुकरे, मारुती कोसंबे, बजरंग कोसंबे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. खरं म्हणजे कुशावडीला राजकीय वारसा तालुका पातळीवर जर कोणी मिळवून दिला असेल तर ते कैलासवासी दादाराव पाटील यांनी आमच्या गावाला राजकीय वारसा मिळवून दिलेला आहे. तेव्हा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून तालुक्यावर त्यांनी चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्यानंतर मधी खूप दिवसाची उणीव आमच्या गावाला होती, पण नंतर त्यांच्याच घराण्यामधील शकुंतलाबाई व्यंकटराव हिंगोले यांनी ती भरून काढली आणि मार्केट कमिटीच्या संचालक पदावर त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आणि कुशावडीचं नाव त्यांनी तालुका पातळीवर नेऊन ठेवलेलं आहे. काम करत आलेलो आहोत, त्यामध्ये मीही आहे, शामपाली सुद्धा आहेत. आज जिल्हा पातळीवर संभाजी ब्रिगेडचं काम ते करत आहेत, त्यांचंही चांगलं काम वाखणण्याजोगं काम आहे. तर अशा पद्धतीने एक राजकीय वारसा कुशावडीला त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे आणि त्यांच्यानंतर एक महिला त्यांच्याच घराण्यामधील तारकेश्वरीताई आमच्या सरपंचताई गावच्या प्रथम नागरिक यांनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचं महिला तालुका अध्यक्षपद आज त्यांना मिळालेलं आहे. तर त्यांना जे पद या ठिकाणी मिळालेलं आहे तर त्या पदाच्या माध्यमातून त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम तालुका पातळीवर करावं आणि कुशावडीचं चांगलं नाव त्यांनी तालुका पातळीवर करावं. आज सरपंच म्हणून ते चांगल्या पद्धतीने काम कुशावडीला करत आहेत, तर असंच तालुका पातळीवर सुद्धा त्यांचं काम करावं आणि कुशावडीला जो राजकीय वारसा मिळालेला आहे तालुका पातळीवर तो त्यांनी चांगल्या पद्धतीने पुढे न्यावा ही एक अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि कुशावाडीकरांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्याचा उद्देश म्हणजे त्यांना एक वेगळी उमेद, एक वेगळी चांगली इच्छा त्यांना मिळावी, आनंदानं त्यांनी तालुका पातळीवर काम करावं, त्यांना एक गावकऱ्यांचा सपोर्ट म्हणून हा आम्ही एक छोटेखानी सत्कार त्यांचा त्या ठिकाणी केलेला आहोत. तर त्यांचा सत्कार करण्यामध्ये कुशावाडीकरांना खूप मोठा आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. तर त्यांनी चांगलं काम करावं एवढी एक अपेक्षा बाळगतो. त्यानंतर आपल्या बिलोली देगलूर या मतदारसंघाचे आमदार माननीय सुभाषरावजी साबणे साहेब यांना उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणपटू म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं गौरवण्यात आलेलं आहे. साबणे साहेबाचं काम मी सांगण्याची गरज नाही कुणाला, सगळ्यांना त्यांचं काम माहिती आहे, त्यांनी केलेलं काम सगळ्यांना माहिती आहे. मग एक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पीक विम्याचा प्रश्न असेल, कोळी समाजाच्या त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न, कास्ट सर्टिफिकेटचा प्रश्न असेल, आमचे ग्रामपंचायतचे परिचालक म्हणून काम करतात त्यांचा प्रश्न असेल, त्यांनी विधानसभेमध्ये वेळोवेळी लावून धरलेलं आहे. त्यामध्ये एक महत्वाचं काम म्हणजे कोळी समाजाच्या कास्ट सर्टिफिकेटचं जे काम आहे त्याच्यावर राज्य शासनाने SIT लावली होती. कदाचित ती SIT जर राज्य शासनाने मान्य केली असती तर बऱ्याच ST कास्टच्या सदस्य जे नोकरीवर आहेत त्यांच्या नोकरीवर गदा आली असती, पण संसदेमध्ये त्यांनी तो प्रश्न लावून धरला आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांनी सांगितलं हे जर तुम्ही SIT जर स्वीकारली तर खूप मोठा अन्याय ST समाजावर होणार आहे, तर कृपा करून ती SIT मागे घ्या. आणि साहेबांनी जे मांडलेल्या प्रश्नाचं फलित असं झालं की राज्य शासनाला ती SIT मागे घ्यावी लागली आणि याचा फायदा आपल्या मतदारसंघामधील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधील ST कास्टच्या जे नोकरी करणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्यांचा फायदा झालेला आहे. तर एक प्रश्न संसदेमध्ये उपस्थित केल्यावर जसा संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होतो हे माननीय साबणे साहेबांनी दाखवून दिलेलं आहे. परवाच आपण भास्कर जाधव यांचं काम बघितलेलं आहे, तालिका सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं. अवघ्या 2 तासामध्ये गोंधळ करणाऱ्या 12 आमदारांना त्यांनी घरी बसवलेलं आहे. आपण ज्यांचा सत्कार करणार आहोत
या भागाचे सन्माननीय माजी आमदार आदरणीय सुभाषरावजी साबणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। सर्व गावकऱ्यांच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी बोलताना अनेक मुद्दे उपस्थित केले रणजित पाटलांनी। खऱ्या अर्थाने जर सांगायचं असेल मी संभाजी ब्रिगेडचा तालुका अध्यक्ष असताना त्या ठिकाणी मामा तुम्ही साक्षीदार आहात, जेव्हा आमदार साहेब त्यावेळी उपस्थित होते, मी जेव्हा तालुका अध्यक्ष होतो त्या ठिकाणी जायचो, महिलांचा प्रश्न असेल, विम्यांचा प्रश्न असेल, बहुजन समाजाचा प्रश्न असेल किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, त्यांना कोंडी धरण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या आम्ही माध्यमातून केलं। तर कधी आमदार साहेब असं म्हणले नाही कामराव हे योग्य नाही ते योग्य नाही, तुम्ही तुमचं जे काम आहे तुम्ही करत राहा, असे आमदार कदाचित चुकून मिळतात। आणि पुरस्कार देतानाही सुद्धा अशा चांगल्या माणसांना पुरस्कार दिलं, मी खऱ्या अर्थानं संभाजी ब्रिगेडचं आणि गावकऱ्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा जोरदार तळावरून अभिनंदन। बांधवांनो, खरं म्हणजे ग्रामपंचायतीचं आणि गावकऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपल्या एका गावच्या सरपंचांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार आयोजित, त्याला खूप मोठं मन लागलं। असे सत्कार नेहमी गावागावात झाले पाहिजे, त्या निमित्ताने एका विचारांची धगधगती अग्निकुंड त्या ठिकाणी श्याम पाटील प्रज्वलित होती, विचाराचं देवाणघेवाण त्या ठिकाणी केलं जात आणि ह्या सत्कारातून माणसाला प्रेरणा भेटती, शक्ती, ऊर्जा, उत्साह माणसाला निर्माण होती त्याच्यामध्ये। बांधवांनो, आज माझा या ठिकाणी राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने उत्कृष्ट संसदपटू म्हणून जो पुरस्कार मला मिळाला, या पुरस्काराचे खरे जनक, खरी ताकद, खरी शक्ती, खरी ऊर्जा हे आपण सर्वजण आहोत। आपण जर मला आशीर्वाद दिला नसता या पुरस्काराचा मी मानकरी झालो नसतो। 288 आमदारांमधून हा पुरस्कार दिला जातो, या पुरस्काराची उंची एवढी मोठी आहे की हा पुरस्कार माननीय ह्या राष्ट्राचे महामहिम राष्ट्रपती यांच्या हाताने यांचा पुरस्कार वितरण होतो। पण कोविड सारखी महामारीचा उद्रेक देशामध्ये राज्यामध्ये झाला म्हणून महामहिम राज्यपालांची वाट बघत 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 2-3 वर्षे लागली आम्हाला, तर असो, आपल्या आशीर्वादाने 5 वर्षे महाराष्ट्र विधानसभेचा तालिका अध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मला उपलब्ध झाली। अनेक ठराव, अनेक बिल, अनेक कायदे मंजूर करूनही आपण घेतलेत। माझं जर विधानसभेतलं कामकाज आपण बघितलं असाल, युट्यूबवरती त्याच्या सीड्या उपलब्ध आहेत, माझे भाषण युट्यूबवरती उपलब्ध आहेत, काही उदाहरण मी आपल्याला ह्या ठिकाणी देतो। मी एवढा भाग्यवान माणूस आहे की माझ्या एवढा भाग्यवान माणूस त्या 288 आमदारांमध्ये दुसरा कोणीच नाही, मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला मराठा समाजाच्या आरक्षणावरती महाराष्ट्र विधानमंडळामध्ये मला बोलण्याची संधी उपलब्ध झाली। ही एक मागासवर्गीय बाब, आमच्या 63 आमदारापैकी शिवसेनेनं मला बोलायला संधी दिली,
आणि ज्यांचा उल्लेख श्याम पाटलांनी या ठिकाणी केला, मला दोन तालुक्यामध्ये सर्वात जास्त त्रास देणारा व्यक्ती जर कोण असेल, माझ्या बाजूला उजव्या हाताला माझा मित्र श्याम पाटील, हक्क ना म्हणजे झालं पाहिजे। एक साधं एक उदाहरण सांगतो, 2019 मध्ये आपल्याकडे खूप मोठा दुष्काळ पडला होता, त्याची तीव्रता एवढी भयानक होती मनभर भी आपल्याकडे पिकलं नाही, कशाला मला बोलायला होता। या राज्याचे मी सभागृहामध्ये मतदार संघातल्या दुष्काळाची तीव्रता विदारकता सभागृहात मांडली आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री माझे मित्र आदरणीय जानकर साहेबाला इथं घेऊन आलो। आता हे सणी आमच्या तिथंच आली आणि मंत्री महोदयाच्या समोर काय म्हणले उगच बघून चालले की सोंग करायला की नाटक करायला की काय की काय की म्हणले। गाडीत बसल्यावर मंत्री महोदयांना सांगितलं, साहेब मतदारसंघातल्या लोकांच्या भावना तीव्र आहे। आमच्या श्याम पाटलांनी बोलले, प्राथमिक स्वरूपामध्ये बोललेलं आहे, आता ह्याच्यापेक्षा लई बोलतात ते 300 मेवरचं आहे म्हणून इथं मिक्सिंग आहे, कर्नाटक हाय, तेलुगू हाय, मराठी हाय, हिंदी हाय, कन्नड हाय, आंध्र हा सर्वच चालते इकडे आमच्या पक्षामध्ये। अहवाल तयार करून राज्य शासनाला कॅबिनेटमध्ये दिला आणि आपला मतदारसंघ मतदारसंघातले दोन्ही तालुके त्या कालखंडामध्ये दुष्काळामध्ये दोन्ही तालुके आले। म्हणजे आमदार म्हणजे काय असते, कसे प्रश्न मांडले पाहिजेत त्याचं एक उदाहरण। 2014 ला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, ऑनलाईन विम्याची योजना सुरू केली, आमच्याकडे नेट चालत नव्हते, रात्रीला लोक सेतू केंद्रावरती लाईन लावायचे पण नेटच चालत नव्हतं। आमच्याकडे शंकरनगरला शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबाराव पाटील रोकडे यांनी आंदोलन केलं आणि हनेगावला विवेक सावकारने आंदोलन केलं, मी सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि दुसऱ्या दिवशीपासून ऑफलाईन विमा आपल्याकडे सुरू झालं। एक एक शेतकरी दोन दोन बँकेत तीन तीन बँकेत विमा भरले, पैसे थक 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 थक